subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुका 2022 प्रभाग रचनेचा आराखडा हा जाहीर झाला होता। त्यावर सूचना व हरकती गुरुवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक आयोगांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक कार्यकर्ते व पदाधिकारी नोंदवल्या। याच पार्श्वभूमीवर ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरत, माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनाणे, जयवंत सुतार, जिल्हा महामंत्री राजेश पाटील, माजी नगरसेवक सूरज पाटील, रवींद्र इथापे, संपत शेवाळे इत्यादी उपस्थित होते। तसेच यावेळी माजी महापौर सागर नाईक यांनी संपूर्ण प्रेझेंटेशनद्वारे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग रचनेचा आराखडा हा कशा पद्धतीने चुकीचा बनवला आहे हे ग्राफिकच्या माध्यमातून दाखवला। चार्टमध्ये बघितलं जुने आपल्या 118 सीट होत्या, त्यामध्ये 11 सीट्स आता वाढलेल्या आहेत, म्हणजे टोटल 122 सीट त्या ठिकाणी जाते। आपली लोकसंख्या टोटल 11,20,547 आणि प्रति सीट ही 9,185 प्रति नगरसेवक अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी होती। त्यामुळे 41 पॅनल, त्यामध्ये 3 सीट असलेले 40 पॅनल आणि 2 सीट असलेले 1 पॅनल, आणि 3 सीटचा वॉर्ड हा एव्हरेज 27,554 एवढ्या लोकसंख्येचा होतो। मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात जास्त 30,310 आणि सर्वात कमी हा 24,799, सरासरी हा 27,554 त्या ठिकाणी राहिला गुगल अर्थ। हे मी दोन भाग मुंबईचे त्या ठिकाणी दर्शवलेले आहे, त्यामध्ये एक भाग हा हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे, एक भाग हा भगव्या रंगाने त्या ठिकाणी दर्शवला। ही पूर्ण नवी मुंबई त्याची उभारणी त्या ठिकाणी केली। जर 11 वॉर्ड वाढायचे झाले तर समप्रमाणात या पूर्ण भागामध्ये वाढणं आवश्यक आहे, पण आश्चर्य वाटले या एवढ्या भागामध्ये त्यांनी 5 नगरसेवकांची संख्या वाढवलेली आहे आणि उर्वरित या भागामध्ये केवळ 6 नगरसेवकांची वॉर्ड संख्या वाढवलेली आहे। जर लोकसंख्येचा विचार केला तर या भागामध्ये या भागामध्ये 2,28,779 एवढी लोकसंख्या आहे। 2015 22 नगरसेवक त्या ठिकाणी होते आणि आता त्या ठिकाणी 22 ची संख्या ही 27 करण्यात आलेली आहे आणि लोकसंख्येच्या एक थंबरूल प्रमाणे ती 25 संख्या होणं अपेक्षित होते आणि त्यांनी 2 अधिक ही थंबरूल आहे ज्यामध्ये लोकसंख्ये आणि भागीले करून जो एक एव्हरेज येतो त्याप्रमाणे केलेला आहे आणि 9,891,768 या भागामध्ये केवळ 6 नगरसेवकांची संख्या वाढवलेली आहे, त्यामध्ये 97 होते अपेक्षित आहे पण त्यांनी 95 नगरसेवक त्या ठिकाणी 89 केले। ती असमानता 20% नवी मुंबई भागामध्ये 5 नगरसेवक आणि उर्वरित 80% भागामध्ये केवळ 6 नगरसेवक त्या ठिकाणी वाढवलेले आहे आणि या भागामध्ये एक विशिष्ट पक्षाचं प्राबल्य हे जास्त आहे आणि त्या वाढलेल्या नगरसेवकांचा लाभ हा एका विशिष्ट पक्षाला मिळावा तर यासाठी अनेक चुका निकष त्या ठिकाणी तोडून वॉर्ड कमी असावा जास्त असावा हे भौगोलिक दृष्ट्या त्या ठिकाणी अवलंबून आहे, पण या ठिकाणी निकष तोडून त्या ठिकाणी या भागामध्ये सरासरीपेक्षा तुम्हाला आश्चर्य वाटेल की या हिरव्या भागामध्ये सरासरीपेक्षा किंवा सरासरी एवढा आणि सरासरीपेक्षा जास्त एकही प्रभाग आपल्या रचनाकारांनी तयार केलेला नाही। म्हणजे प्रथम 10 प्रभाग हे सरासरीपेक्षा 1,000-2,000 एवढ्या लोकसंख्येचा कमी प्रमाणात बनवलेलं, त्याचं उत्तर भागामध्ये काय फ्रेम रचना करताना होतं त्यांनाच माहिती आणि या इकडे सरासरीपेक्षा कमी केल्यामुळे उत्तरेमध्ये दक्षिणेकडे सर्व प्रभाग हे सरासरीपेक्षा मोठे त्या ठिकाणी बनवायला लागले। लोकसंख्येचा हा 10% कमी आणि 10% जास्त एवढा प्रमाण ठेवतो, 10%पेक्षा जास्त असेल तर त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागतं निकषानुसार आणि जवळजवळ या दक्षिण भागामध्ये 10 असे प्रभाग
ज्याची लोकसंख्या 10% अधिक त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही. कशा प्रकारचे अंकड आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले. आता या भागाचं विश्लेषण करायचं आपल्याला. इकडच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर परिणाम झाला.
त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 यामध्ये एससी पॉप्युलेशन साठी आरक्षण असणार नाही, त्यामुळे एससी पॉप्युलेशन एससी प्रतिनिधित्वाला या भागातून वंचित राहावं लागेल. या इंटर पाडाची चुकी झाल्यामुळे पुढे ही आंबेडकर नगर वस्ती आहे ही देखील त्यांना दोन भागामध्ये होणार आहे. तर आंबेडकर नगर ही वस्ती ही हा जो पॅनल आहे पॅनल नंबर 4 आणि पॅनल नंबर 11 मध्ये ही विभागली गेलेली आहे. मुख्य रस्ता पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांनी तिची विभागणी दोन प्रभागामध्ये केलेली आहे. आणि सर्वात मोठा मुंबई मधला सर्वात मोठा प्रभाग म्हणजे त्यामध्ये एका वस्ती पासून ते दुसऱ्या वस्ती पर्यंत डिस्टन्स हे 7.63 किलोमीटर असतात. या 7 इकडच्या एमआरडीसी मधल्या 7.63 किलोमीटरचा रस्ता इकडे आणि त्याच रस्त्यामध्ये 10 पॅनल या भागामध्ये त्या ठिकाणी म्हणजे एका पॅनल म्हणजे 3 नगरसेवकाच्या भागामध्ये इथे 30 नगरसेवक त्या ठिकाणी या भागामध्ये बनवले जातात. आणि हा विषय हा त्या इंटरपाडा वस्ती ब्रेक केल्यामुळे ही आंबेडकर नगर वस्ती त्यांना तोडावी लागली. त्या ठिकाणी आम्ही प्रस्तुत केलं की तुम्ही स्वतःच्या निकट जे इलेक्शन कमिशनने गाईडलाईन्स दिले तुम्हाला 28 डिसेंबरला ते गाईडलाईन्स प्रसिद्ध केले त्या निकषाची पुन्हा तोड त्या ठिकाणी करण्यात आली. ऐरोली मध्ये सरासरी म्हणजे 27,000 या सरासरी प्रमाणे गेलो तर 13.80 आणि पूर्णांकाने 14 सदस्य या भागातून निवडून येणं अपेक्षित होत. पण त्या ठिकाणी 14 ऐवजी 15 संख्या ही महापालिकेने रचना करताना करण्यात आली. आणि ती कशा प्रकारे नियम तोडून सर्वात जास्त नियम या भागामध्ये केलेली आहे. निवडणूक ही प्रक्रिया निवडणूक रचना करताना रॅशनली डिसिजन घ्यायचे आहे, त्या ठिकाणी आर्बिट्ररी डिसिजन या ठिकाणी घेतलेले आहे. या भागामध्ये या पॅनलची लोकसंख्या 25,899 या पॅनलची लोकसंख्या 25,249 ही हा एक नाला आहे. नैसर्गिक मर्यादेनुसार नाला ही प्रामुख्य मोठी नैसर्गिक मर्यादा मानली जाते. त्यांना ही सीमारेषा रॅशनली या इथपर्यंत आणणं आवश्यक होतं. हा जो पॉकेट आहे तो त्यांनी वगळलेला आहे. त्याची लोकसंख्या 2,278 आहे. 25,899 आणि 2,278 ही सरासरी एवढे लोकसंख्या होते. पण तरी देखील सदर त्याचा वॉर्ड वाढवण्यासाठी प्रभाग वाढवण्यासाठी त्याचा फायदा व्हावा त्यासाठी हा पॉकेट 2,278 आणि सरासरी पेक्षा कमी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि आर्बिट्ररी ही जी नैसर्गिक मर्यादा ही इंटरनल रस्त्यातून सेक्टर कापून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पुढे हा सेक्टर 4 परिसर आहे. या ठिकाणी एलआयजी वस्ती आहे. या एलआयजी वस्तीची सीमा ही घराच्या वरांड्यामधून जात आहे. इथे 6 मीटरचा रस्ता आहे. इथे जी लाईन आहे याच्याऐवजी त्यांनी अंतर्गत रस्त्याचा निर्णय घेतला. या भागाची लोकसंख्या 2,451 आहे. त्या पॅनलची लोकसंख्या ही
24,387 म्हणजे सरासरीपेक्षा 10% कमी एवढी लोकसंख्या आहे. जर हा भाग त्यांनी इथे घेतला असता तर सरासरी एवढा वॉर्ड त्या ठिकाणी तयार होऊ शकत होता. पण त्या ठिकाणी गॅरिमेंटरिंगच्या माध्यमातून म्हणजे ती पद्धत राबून सदस्य संख्या वाढवण्याचा एक टास्क देण्यात आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या ऐवजी त्यांनी हा पॉकेट 2451 लोकसंख्येचा तो वगळला आणि सदर जो आता याच्यातले तुम्ही समजू शकता की याद्या जेव्हा ब्रेक करायला जातील तेव्हा एका घर एका गल्लीमधला एक घर दुसऱ्या प्रभागात एक घर दुसऱ्या प्रभागात म्हणजे माझ्या घरापर्यंत सिवरेज लाईन येते या पूर्ण भागाला एकच सिवरेज लाईन आहे एकच पाण्याची लाईन. तर कशा प्रकारे प्रतिनिधित्व वेगवेगळे याचा विचार निकषाप्रमाणे रचनाकारांनी करणं आवश्यक होतो तो केलेला नाही. तशाच प्रकारे या पॉकेटची लोकसंख्या 2057 आहे या हा त्यांनी वगळलेला आहे. या पूर्ण सेक्टर 16 यामधून साईडने रस्ता जातो पण रस्त्याच्या ऐवजी त्यांनी गल्ल्या आता पूर्ण नवी मुंबईमध्ये बघितलं आहे की त्यांना मोठ्या रस्त्यांच्या ऐवजी गल्ल्यांवर जास्त प्रेम आलं. काल मी म्हणालो की आशिया खंडातील सर्वात मोठ्या नियोजित शहराचा अनियोजित प्रभाग रचना त्या ठिकाणी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून साध्य करतो. इथे या ठिकाणी त्यांनी एकच सोसायटी दोन प्रभागामध्ये विभागण्यासाठी त्यांनी विचार केला. ही एकटा सोसायटी एकच कंपाऊंड आहे. आता गेट अर्धा गेट एका सोसायटी एका वॉर्डामध्ये आणि अर्धा गेट दुसऱ्या प्रभागात. तर अशा प्रकारचे निकष हे छोट्या गल्ल्यांमधून या वस्तीचा एकच गार्डन दोन प्रभागामध्ये विभागला गेलेला आहे. इकडचा म्हणजे या प्रभागामधल्या या लोकांना जायची जायचं असेल स्वतःच्या प्रभागातून जाऊ शकत नाही त्याला दुसऱ्याच प्रभागातून जायला लागतं. तर अशा प्रकारे त्यांनी लोकसंख्याचे पॉकेट्स कमी करून सेक्टर तोडून मुख्य रस्त्यांच्या ऐवजी भौगोलिक ज्या सीमा आहेत त्या लक्षात न घेता या ठराविक ऐरोली भागामध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कोणाची प्राबल्य त्या ठिकाणी जास्त आहे अशा पद्धतीने खाली करेल दळणवळण हा लक्षात घेतला पाहिजे नागरिकांनी. हायवे क्रॉस करणं हा कठीण आहे. या ठिकाणी हा पॉकेट हा देखील इमारतीवरून त्या ठिकाणी जातो इमारतीवर इमारतीच्या बाजू त्या ठिकाणी एकाच सोसायटीच्या इमारतीमधून त्या ठिकाणी सीमारेषा काढलेली. हा सेक्टर अर्धा म्हणजे हा गार्डन म्हणजे अर्धा गार्डन एका प्रभागात अर्धा गार्डन एका प्रभागात. आता हा मुलुंड हायवे त्या ठिकाणी कनेक्ट होतो. मुलुंड हायवे हा क्रॉसिंगला किती भयानक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो एवढ्या मोठे असलेल्या प्रभाग क्रमांक 9 हा हायवे क्रॉस करून 1200 लोकसंख्या जोडण्यात आली. आम्ही ती अंतर घेतली की प्रॉक्सिमेटी मध्ये म्हणजे जवळच्या जवळ हा हा तर हायवे क्रॉस करतोय पण इथून तो भाग येणं आवश्यक होत पण तो त्यांनी या हायवे क्रॉस करून घेण्याचा निर्णय घेतला तो निकषाला धरून नाही. तर या भागामध्ये अशा प्रकारे पॉकेट्स जे आहे सरासरी एवढी जर प्रभाग संख्या केली तर निश्चितच सरासरी एवढा प्रभाग रचना होईल आणि जो असमतोल की 2,25,000 लोकसंख्या असलेल्या भागामध्ये 5 नगरसेवक आणि 8,90,000 लोकसंख्या असलेल्या भागामध्ये 6 नगरसेवक तो असमतोल त्याच्या करू शकतात. हे मेनमेन पूर्ण दाखवत नाहीये ज्या ठराविक प्रॉमिनंट आहे. Thank you.
पांच बिल्डिंग एका साइडला सहा बिल्डिंग एका वॉर्डात आणि बाकी बिल्डिंग इतर वॉर्डात अशा प्रकारच्या नजरेस येणाऱ्या सुका कॅटेगरी केलेले पाणी मुख्य रस्ता असताना त्या ठिकाणी एवढा लहान प्रकारचा वॉर्ड त्यांनी तयार केलेला आहे. कॉम्पॅक्ट पद्धतीचं करू शकतात. या ठिकाणी मला वाटतं जेव्हा वॉर्ड मध्ये त्यांना मंदिराची आठवण झाली असेल त्यांना म्हणून मंदिराचा पूर्ण आकार त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या भागात या भागात नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रभागाची रचना केली गेली आणि ती जाहीर झाली ती योग्य नाही ह्याकरता काल निवडणूक आयोगाच्या मार्फत जी कमिटी निर्माण केली होती त्यांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. शॉर्टमध्ये नवी मुंबईची लोकसंख्या भागिले 122
त्याच्यामध्ये 27,000 लोकसंख्येचा एक प्रभाग येतोय, परंतु ह्या निवडणूक आयोगाने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती रचनाकार, त्या लोकांनी 20% लोकसंख्येला वाढलेले 5 नगरसेवकांचं प्रसाद दिलेला आहे आणि उर्वरित 80% नवी मुंबईच्या लोकांना फक्त 6 नगरसेवक वाढलेले आहेत. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि निवडणूक आयोग यांचं निकष नेहमी असे असतात, कुठेही वस्तीचं विभाजन करू नका, गावाचं विभाजन करू नका, नोडचं विभाजन करू नका, सेक्टरचं विभाजन करू नका, सोसायटीचं विभाजन करू नका, परंतु या ठिकाणी सर्व निकष पायदली तुडवलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हरकती घेतल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका महापालिकेच्या होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये नवी मुंबईमध्ये 3,850 सुमारे लोकांनी हरकती सूचना दिलेल्या आहेत. याचाच अर्थ ही प्रभाग रचना करताना ज्यांच्या आता जबाबदारी दिली त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे, अविचाराने ही प्रभाग रचना निर्माण केलेली आहे आणि म्हणून आम्ही आमची भूमिका तिथं मांडलेली आहे. त्याच्यामधून जर का योग्य निर्णय जनतेला जो ललांब होत आहे असा मिळाला तर ठीक आहे, वरनं आम्ही माननीय हायकोर्टामध्ये जाऊ आणि तिथून न्याय घेऊ. नाही बाबाशी कधी डिटेलमध्ये मला तर कल्पना नाही, परंतु रस्ता तोडू नका, त्या ठिकाणी नाल्यामुळे विभाजन करू नका, अशा प्रकारचे निकष जे आहेत निकषाचं पालन करा आणि तशा प्रकारचे नकाशे सुद्धा आम्ही त्या कमिटीला दिलेले. नाही हे बघा, प्रश्न असा आहे की आमच्या मनाप्रमाणे आम्हाला नकोच आहे, आम्हाला नियमाप्रमाणे पाहिजे आणि 25 वर्षे राहिलो तर अजून आणखी 5 वर्ष अजून राहणार आहोत आणि गरज पडली तर आणखी 10 वर्ष राहू, 15 वर्ष राहू. नवी मुंबईची जनता चांगल्या विचाराबरोबर आहे, गुंड पुंड आणि चिटिंग लुटिंग करणाऱ्या लोकांबरोबर नाही. डेफिनेटली कोणाचा तरी व्यक्तिगत किंवा कोणाचा तरी पक्षाचा फायदा व्हावा याकरताच गॅरिमेंडिंग त्या ठिकाणी पद्धतीनं, जशी युरोपमध्ये अमेरिकेमध्ये कुठल्या तरी एका गटाला फायदा व्हावा म्हणून तशा यंत्रणा वापरली जाते, तशाच प्रकारचा वापर केला आहे आणि हे प्रशासनाची त्यामुळे मान खाली झुकले असं माझं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रांचा प्रियोजनचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.